सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका इयत्ता पहिली साठीचे आपणाकडे आहे यातील फक्त आपण बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत तेही विश्लेषणासह यामध्ये मी काही आपणास कृप्त्यही सांगणार आहे तर चला आपण बुद्धिमत्तेमधील एक एक प्रश्न घेऊयात या परीक्षेमध्ये चार विभाग आहेत भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये पंचवीस प्रश्न विचारलेले आहेत आणि पन्नास मार्क आहेत जे विद्यार्थी पहिलीला बसलेले आहेत त्यांच्यासाठी ही प्र परीक्षा झालेली आहे दोन हजार बावीसला आणि ती आता इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला एक्कावन्नावा प्रश्न आहे यामध्ये खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा म्हणजे हे जी चार पदे दिलेली आहेत यापैकी चार पदांपैकी एक पद हे वेगळे आहे आणि ते कोणते पद गटात बसत नाही ते आपणास ओळखायचे या आहे यासाठी एक्कावन्न ते त्रेपन्न प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे एकावन्न बावन्न आणि त्रेपन्न हे त्याच पद्धतीचे आहेत यामध्ये पहिला चार आहे दुसरी आठ आहे तिसरी पाच आहे चौथी सहा आहे आपण जर पाहिलं तर या तीन संख्यांना दोन ने भाग जातो म्हणजेच या समसंख्या आहेत असे म्हणले तरी चालते आणि पाच हे विषम संख्या आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर तीन घेतलेला आहे आपण यानंतर जर आपण पुढील प्रश्न पाहिला बावनवा तर यामध्ये आपणास तीन चार वर्तुळ दिलेले आहेत यापैकी वेगळं कोणता आहे म्हणजे तीन समान आहेत एक दोन आणि तीन यामध्ये जर पाहिलं तर इथली उभी रेष नाही म्हणून यातील तीन चार वर्तुळापैकी हे तीन सारखेच आहेत आणि चौथं हे वेगळं आहे म्हणून याचा पर्याय नंबर तीन येणार आहे पूर्व नैऋत्य वायव्य आणि ईशान्य यामध्ये नीट लक्ष दिलं तर पूर्व ही मुख्य दिशा आहे नैऋत्य ही उपदिशा आहे वायव्य ही उपदिशा आहे आणि ईशान्य सुद्धा उपदिशा आहे म्हणजे मुख्य दिशा फक्त वेगळी आहे आणि या तीन एका गटामध्ये म्हणजेच या सर्व दिशा आहेत तर चला आपण प्रश्न क्रमांक चोपन्न पाहू पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा ही मालिका कोठे आहे तर हे जे मालिका आहे ही मालिका आहे आणि या मालिकेत चुकीचं पद म्हणजे यामध्ये चुकीचं काय आहे सर्व एका गटातील आहेत आणि एखादं पद हे काय असतं चुकीचं असतं तुम्ही जर वाचलं येते खारट आंबट कडू मिरची आणि तुरट या सर्व चवी आहेत परंतु मिरची हे आपले भाजी आहे किंवा मिरची हे, कि हे भाजीमध्ये आपण वापरतो म्हणून आंबट खारट आणि कडू ह्या चवी आहेत म्हणून या ठिकाणी मिरची हे आपण पर्याय घेणार आहोत आपण प्रश्न क्रमांक पंचावन्न पाहूयात पुढील अंक, अंक मालिकेत सर्वात कमी हे नीट वाचायचं सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आता ही जी अंक मालिका आहे ही अंक मालिका आपण या प्रश्नामध्ये जर आपण अचूकता वाढवायची असेल किंवा उत्तर जर बरोबर काढायचं असेल तर आपण ही अंक मालिकेत सर्वात कमी कोणता आलेलं आहे हे हुडकण्यापेक्षा आपण हे चार चार पर्याय पाहिले तर यात सर्वात कमी वेळ कोणता आलेला आहे हे अंक बघणे गरजेचे आहे काही येथे सात आठ अंक सुद्धा दिलेले असतात मग आपणास कोणता कमी आलेला हे समजत नाही त्यासाठी आपण पर्याय जर बघितले तर ते आपणास फायदेशीर ठरते आता पाहूयात एक नंबर पर्यायमध्ये सात किती वेळा आलेले आहे एकदा दोन तीन चार पाच आणि सहा सात हे सहा वेळा आलेले आहे पाच किती वेळा आलेले आहे एक दोन तीन चार पाच पाच हे पाच वेळा आलेले सहा किती वेळा आलेले आहे एक दोन दोनच वेळा सहा आलेले आहे आणि पुढे आठ किती वेळा आलेले आहे तर एक दोन आणि तीन आठ हे तीन वेळा आलेले आपल्याला सर्वात कमी वेळा कोणता अंक आलेला आहे असं विचारलंय तर सहा अंक दोन वेळा आलेला आहे म्हणून आपण सहा घेतलेला आहे आता प्रश्न क्रमांक छप्पन्न आपण पाहत आहोत यामध्ये खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायतून शोधा आता तंतोतंत तंत म्हणजे या आकृतीला सेम टू सेम आकृती कोणती आहे तर आपण यामध्ये या आकृतीला या समान कोणती समान कोणती असं बघण्यापेक्षा यातील कोणती आकृती समान नाही हे जर बघितलं तर आपली अचूकता अधिक वाढते आता आपण जर या आकृतीकडे पाहिलं तर बऱ्यापैकी सर्व समान वाटत आहे परंतु आपण जर नीट नि, निरीक्षण केलं तर यामध्ये काय फरक जाणवतोय तर या ज्या रेषा आहेत या रेषा इकडे इकडं आहेत आणि याची या बाजूला आहे म्हणून हा पर्याय येऊ शकणार नाही कारण सेम टू सेम नाही यामध्ये जर पाहिलं तर इथनं रेषा आहे इथली मध्येपर्यंत आहे म्हणून हा सुद्धा येणार नाही हा तर येणार नाही कारण या ठिकाणी त्रिकोणच दिलेला आहे त्यामुळे हा तर येणार नाही हा येण्याची शक्यता आहे मग हा येण्याची शक्यता आहे त्यावेळेस बघायचं की ही आणि ही तंतोतंत जुळते का तर यामध्ये बघा सर्व आकृती तंतोतंत जुळते म्हणून आपण पर्याय नंबर चार घ्यायचा म्हणजे या पद्धतीला निगेटिव्ह सिस्टीम आपण म्हणायचं निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे याची बघण्यापेक्षा यातील कोणता पर्याय येऊ शकणार नाही हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढील पाहूयात खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी जा येणाऱ्या पदाशी आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी जा जा येणारा योग्य पदाचा पर्याय शोधा यामध्ये जर आपण योग्य पदाचा पर्याय शोधला तर राष्ट्रीय प्राणी वाघ आता या ठिकाणी राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तर राष्ट्रीय पक्षी कोणता म्हणजे आपल्याला राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी माहिती असणे गरजेचे आहे तर आपला राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे म्हणून या मोरला म्हणजे हा राष्ट्रीय प्राणी आहे आणि हा राष्ट्रीय पक्ष आहे हा सहसंबंध दिलेला आहे आता पहिल्या पदाचा सहसंबंध इथे एक बाण या दिशेला आहे तर इथं दोन बाण त्याच दिशेला आहेत तसाच सहसंबंध आपण याचाही जोडायचा एक बाण या दिशेला आहे तर या ठिकाणी दोन्ही बाण याच दिशेला असणार आहे हा पर्याय कुठे आहे तो पाहायचा हा नाही हा नाही हा नाही हा आहे या ठिकाणी पर्याय नंबर चार घेतलेले आहे आता पहा एकोणसाठ मध्ये काय आहे याचा संबंध पंधराचं एक्कावन्न म्हणजे एकक आणि दशक यांची आदला बदल केलेली आहे म्हणून तसंच चोवीसमध्ये सुद्धा एकक आणि दशकची आदला बदल करायची आहे म्हणजेच या ठिकाणी बेचाळीस येणार आहे म्हणून बेचाळीस कुठे पर्याय आहे तर पर्याय नंबर दोन आहे म्हणून यामध्ये पर्याय नंबर आपण दोन बेचाळीस घेतलेला आहे आता पुढील साठावा प्रश्न आहे यामध्ये हा प्रश्न सर्वच ठिकाणी येतो खालील प्रश्नाकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा म्हणजे ई आणि आय ची आरशातील प्रतिमा कशी दिसेल यासाठी एक क्लुप्ती आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी ई आणि आय दिलेला आहे तर ते आरशात कशा पद्धतीनं दिसणार आहे ज्या बाजूला अशा देश आहे त्या बाजूला कशी दिसणार आहे हा आरसा आहे आणि जर खाली असेल तर पाणी असणार आहे तर आपण एक या ठिकाणी कागद घेतलेला आहे यातील आरशातील प्रतिमा काढायची म्हणलं तर या कागदावर आतमध्ये जे काही असेल ते आहे असं घ्यायचं पहा यामध्ये काय आहे ई आहे ई आपण घेतलं आणि आय आहे आय ही लिहिलं हे दोन्ही लिहिले ते आरशामध्ये कसे दिसते असं विचारलेलं आहे त्यावेळेस आपण काय करायचं इकडच्या बाजूला आरसा आहे इकडच्या बाजूला आरसा आहे म्हणजे इकडच्या बाजूला आरसा आहे तर आपण हे पान आहे असं इकडच्या बाजूला काय करायचं पलटी करायचं पहा काय केलं आपण या ठिकाणी हे ई आणि आय जसं घेतलेलं आहे तसंच आपण या बाजूला आरसा आहे म्हणून या बाजूला पलटी केलं पहा या ठिकाणी तुम्हाला दुसरं दिसत आहे ते मी फेंट डार्क करतो आणि हीच काय आहे आपल्या आरशातील प्रतिमा आता याला तंतोतंत जुळणारी आकृती कोणते आहे तर पहा या ठिकाणी पर्याय नंबर एक ची जुळते दोनची जुळत नाही तीन ची ही जुळत नाही आणि ची ही जुळत नाही कारण हे इकडे आहे आणि याचं तिकडंच आहे पहा एकची तंतोतंत जुळते म्हणून पर्याय नंबर एक येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये प्रश्न एकसष्ट आहे दुकानदार या, या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते आता या ठिकाणी नीट वाचलं तर आपल्याला पहा डावीकडून विचारलेलं आहे डावीकडून ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस नीट लक्ष द्यायचं आपला उजवा हात ती उजवी बाजू म्हणजे इकडची उजवी बाजू आणि इकडची डावी बाजू समोर जर अक्षरे ठेवली तर आपल्या उजव्या हाताची उजवी बाजू आणि डाव्या हाताची डावी बाजू आपणाच कुणीकडून डावीकडून चौथे अक्षर म्हणजे इकडून चौथे अक्षर दू हे पहिले अक्षर का हे दुसरे न हे तिसरे आणि दहा हे चौथे अक्षर आहे म्हणून दहा हा पर्याय नंबर एक आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर एक घेतलेला आहे प्रश्न क्रमांक बासष्ट घेत आहे एका रांगेत सात झाडे आहेत मध्यभागी पेरूचे झाड आहे तर पेरूच्या झाडाचा क्रमांक किती आता जर सात झाडे असतील पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ही सात झाडे आहेत तर मध्यभागी येणारे झाड कोणते तर यामध्ये बघितलं तर इकडचं एक इकडचं एक इकडचं एक इकडचं एक इकडचं एक इकडचं एक हे मध्यभागी येते म्हणजे एक दोन तीन आणि चार चार नंबरचे झाड मध्यभागी येते आणि जर आपण याचं क्लुप्ती न वापरता जर पाहिलं तर मध्यभागी क्रमांक काढायचा असेल तर जर त्यामध्ये एक मिळवायचा म्हणजे किती होतो हे सात अधिक एक आठ आणि आठच्या निम्म करायचं आठच्या निम्म करायचं म्हणजेच चार येतो ही दुसरी पद्धत आहे आपण जी झाडे आहेत त्यामध्ये एक मिळवायचा आणि त्याचं निम्म करायचं त्यावेळेस आपल्याला मधोमध मद झाड येणार आहे परंतु ही विषम संख्या असणे गरजेचे आहे म्हणजे सात अधिक एक आठ आणि आठच्या निम्म केलं की चार म्हणजे मध्यभागी येणारं झाड हे चार नंबरचं चा असणार आहे आता याही ठिकाणी पहा तीच कृप्ती घ्यायची आहे खालील प्रश्न आकृतीत पाण्यातील प्रतिबिंब असेल ते पर्यायातून शोधा या ठिकाणी मी आता पाण्यातील प्रतिबिंब काढायचं आहे तर पा मगाची कृप्ती आहे जे आरशातील आहे आकृती आहे अशी काढण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला कळतं की कोणती आकृती कशी आहे जरा चुकली तरी चालते आपल्या लक्षात येतं ते की कोणती आकृती आपण कशा पद्धतीने काढलेली आहे ही या ठिकाणी आपण आकृती काढत आहोत पहा या ठिकाणी भरीव गोल आहे आणि या ठिकाणी मोकळा गोल आहे पहा अशा पद्धतीची आकृती आहे आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब मगाशे आरशातील होतं या बाजूला वरच्या प्रश्नामध्ये आ इथं प्रश्न दिसतोय आता काय आहे पाण्यातील म्हणजे खालच्या बाजूला आहे आपण मग आरशातील होतं म्हणून इकडं पलटी केलं आता हे कशातील आहे पाण्यातील म्हणून ही बाजू कुठं पलटी करायची आहे खालच्या बाजूला पाय या ठिकाणी आंदूक अशी आकृती आलेली आहे ती आपण डार्क करायचे आहे अशा पद्धतीने आपण डार्क केली पहा याला तंतोतंत जुळणारी आकृती आपण या ठिकाणी घेणार आहोत हा भरीव आहे आणि हा आहे तर अशीच सेम टू सेम आकृती कुठे आहे ते आपण या ठिकाणी पाहू पर्याय नंबर एक ची आकृती नाही अशीच पर्याय नंबर ची आकृती या ठिकाणी इकडच्या बाजूला भरीव आहे इथ इकडच्या बाजूला भरीव आहे म्हणून ही आकृती नाही पर्याय नंबर तीन जर पाहिला तर याचा इकडं भरीवय इकडं पोकळे मध्ये गोल आहे ही आकृती तंतोतंत जुळते ही जुळत नाही म्हणून याचा पर्याय नंबर आपण तीन घेतलेला आहे तुमच्या हे लक्षात आलेलं असेल नसे नाही आलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार केलेले आहेत ते आपणास देत आहे क्रमांक चौसष्ट पायाला कान म्हटले कानाला नाक म्हटले नाकाला हात म्हटले हाताला तोंड म्हटले तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो आता हा प्रश्न कितीही मोठा असला तर आपण या ठिकाणी पाहायचं लिहिण्यासाठी आपणास कशाचा उपयोग म्हण होतो तर हाताचा उपयोग होतो मग हातासाठी काय म्हटलंय हे महत्वाचं आहे पायाला कान म्हटले कानाला नाक म्हटले नाकाला हात म्हटले हाताला काय म्हटलंय हाताला काय म्हटलेलं आहे तोंड म्हणून आपण या ठिकाणी लिहिण्यासाठी आपणास तोंडाचा उपयोग होतो हे घेतलं जातं तुम्ही या ठिकाणी चुकून हात म्हणता आणि हात निवडता तर येथे हात न निवडता लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय त्याचा अर्थ हाताला आपण तोंड म्हणतो म्हणून या ठिकाणी तोंड हा पर्याय घेणे अपेक्षित आहे आपण यापुढील प्रश्न पासष्ट पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट मध्ये खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा चौदा सोळा अठरा दोनच्या टप्प्यानं आहे म्हणजे चौदामध्ये मध्ये दोन मिसळले की सोळा येते सोळामध्ये दोन मिसळले की अठरा येते अठरामध्ये दोन मिसळले की वीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा आपण किती मिसळणार आहोत दोनच तर वीस मध्ये दोन मिसळले की बावीस येते म्हणून याचा पर्याय क्रमांक चार आलेला आहे पुढे तोच क्रम घ्यायचा आहे हा चौकोन आहे या चौकोनामध्ये एक गोल दिलेला आहे या चौकोनामध्ये दोन या चौकोनामध्ये तीन तर पुढच्या चौकोनामध्ये किती गोल असणार आहेत चार तर असा कोणता पर्याय आहे येथे चार आहेत पण हे चार भरीव आहेत म्हणून हा घ्यायचा नाही येथे पाच आहेत आणि इथे तर त्रिकोणच दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक आपण एक घेतलेला आहे तसाच आपण क्रम ही शोधूयात येथे एक दोन तीन चार फुले आहेत प्रश्न सदुसष्ट मध्ये या ठिकाणी तीन आहेत मग पुढच्या टप्प्यात किती फुले येणार आहेत दोन मग दोन फुल्या कुठे आहेत येथे बेरिजेचे चिन्ह आहेत म्हणून हा येणार नाही येथे फुले आहेत ना परंतु तो जास्त आहेत येथे दोन आहेत म्हणून पर्याय नंबर तीन येत आहे आता पहा यानंतर काय आहे जॉनला कोरोना झाला आहे तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल अयोग्य म्हणजे चुकीची अयोग्य म्हणजे कशी चुकीची कृती कोणती ठरेल तर पहिला गर्दी गर्दी आहे गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे कोरोना झाला तर गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही असं सांगितलेलं आहे म्हणून ही हीच कृती चुकीची आहे तरीही आपण चारही पर्याय वाचायचे आहेत पर्याय नेहमी चारही वाचूनच त्याचं उत्तर घ्यायचं आहे आपल्याला हे शंभर टक्के आहे फिरायला जाणे हे चुकीचं आहे याचा अयोग्य येणार आहे तरी सुद्धा तिन्ही पर्याय वाचणे गरजेचे आहे मास्कचा नियमितपणे वापर करणे ही योग्य कृती आहे शाळेत न जाता घरीच थांबणे ही सुद्धा योग्य कृती आहे वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे ही सुद्धा योग्य कृती आहे कधी ज्यावेळेस कोरोना होतो त्यावेळेस गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही एक सप्टेंबरला गुरुवार असल्यास दहा सप्टेंबरला कोणता वार असेल तर एक अधिक सात कधी असतो तर गुरुवार येण्यासाठी त्यात सात दिवस मिळवायचे म्हणजे आठ तारखेलाही गुरुवार असतो त्यानंतर दहा तारीख विचारली म्हणजे आठ तारखेला गुरुवार नऊला शुक्रवार आणि दहाला शनिवार असणार आहे दहाला शनिवार असणार आहे म्हणून आपण या ठिकाणी पर्याय नंबर एक घेणार आहोत आपण पहा हे लक्षात ठेवायचं एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस या तारखेंना समान वार असते मग कोणताही असो येथे जर सोमवार आले असेल तर या सर्व तारखांना सोमवार असतो येथे जर शनिवार शनिवार असतो एक आठ पंधरा बावीस एकोणतीस एकच वार या सर्व तारखांना असतो म्हणून एक सप्टेंबरला जर गुरुवार असेल तर दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी शनिवार घेतलेला आहे आता या ठिकाणी पहा चौथी पाचवीला ही सांकेतिक भाषा जास्त पुढची आहे परंतु पहिली दुसरीलाही सोप्या पद्धतीत दिलेली असते एका सांकेतिक भाषेत वेल ला शेहेचाळीस वेलला शेहेचाळीस घेतलेले आहे आणि गाजरला एकशे पंचवीस गाजरला एकशे पंचवीस तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल गाल गासाठी काय घेतलेले आहे आपण पाहिजे गा हा पहिलेच अक्षर आहे म्हणून आपण गासाठी एक घेतलेला आहे आणि ल साठी काय घेतलेलं आहे ल हे दुसरे अक्षर आहे म्हणून ल साठी आपण या ठिकाणी सहा घेतलेले आहे म्हणजेच गाल हा शब्द आपण सोळा यामध्ये लिहिणार आहे तर पर्यायामध्ये सोळा आहे पर्याय क्रमांक चार ला आलेले आहे आपण पुढील प्रश्न घेऊया अक्षता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती जर पश्चिमेकडे तोंड असेल तर तिच्या पाठीमागची दिशा ही पूर्व असते पाहिला तर इंग्रजी अक्षरमाला दिलेले आहे वरील अक्षरमालेत पी व टी या अक्षराच्या मधोमध येणारे अक्षर कोणते पी व टीच्या मधोमध येणारे अक्षर आता या ठिकाणी आपण पी कुठे आहे ते पाहायचं आहे आणि टी कोठे आहे ते पाहायचं आहे यामध्ये किती अक्षरे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पहा मगाच्या प्रमाणेच करायचं पाच अक्षरे आहेत पाचमध्ये एक मिळवायचा सहा सहाच्या निम्म तीन म्हणजे पुढच्या पासून तिसरा अक्षर काय असणार आहे मधोमध म्हणजे मद एक दोन आणि तीन आर असणार आहे किंवा इकडचं एक खोडलं इकडचं एक खोडलं इकडचं एक इकडचं एक मधलं येणार मधलं आर अक्षर, अक्षर पर्याय नंबर चार घेतलेला आहे पुढे पहा त्र्याहत्तरावा प्रश्न आहे खालील प्रश्न प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा कुत्रा मांजर गाय म्हणजे हा गट पाळीव प्राण्यांचा आहे तर यामध्ये पाळीव प्राणी कोणता आहे किंवा यांच्याशी जुळणारा गट कोणता आहे तो पाहणे गरजेचे आहे सिंह लांडगा शेळी आणि वाघ हे सर्व जंगली प्राणी आहेत आणि हा पाळीव प्राणी आहे म्हणजे ह्या गटामध्ये पाळीव प्राणी हा शेळी येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन घेतलेला आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर जर पाहिला चार आठ बारा म्हणजे टप्प्याने येणारे या चारमध्ये चार, चार मिळवलं की आठ येतं आठमध्ये चार मिळवलं की बारा येतं आणि बारामध्ये पुन्हा आपण चार मिळवलं की सोळा येणार आहे म्हणून येथे जर पर्याय सोळा असेल तर तो आपण घ्यायचा आहे आणि पर्याय नंबर चार हा सोळा आहे म्हणून आपण चार पर्याय नंबर घेतलेला आहे आता प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आहे या गोलामध्ये अशी रेष आहे या गोलामध्ये उभी रेषा आहे या गोलामध्ये आडवी रेषा आहे म्हणजे नक्कीच या गोलामध्ये अशी तिरपी रेषा येणार आहे येथे तर दोन रेषा आहेत हा पर्याय होऊच शकत नाही येथे बाण आहे हा पण नाही हा पण नाही आणि या ठिकाणी पहा एक रेषा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार घेतलेला आहे आपण या ठिकाणी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा ही दोन हजार बावीस साली इयत्ता पहिलीसाठी घेतलेली आहे आणि आपण याची फक्त बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न विश्लेषणासह घेतलेले आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद